नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आरपीआयच्या कल्याण तालुका ग्रामीण अध्यक्षपदी कुणाल हरिदास दोंदे यांची निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने व ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेशदादा बारशिंग यांच्या मार्गदर्शनाने तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण तालुका ग्रामीण अध्यक्ष निवडीसाठी जिल्हा कार्यकारिणीची सभा टिटवाळा फळेगाव येथे नुकतीच संपन्न झाली। या सभेत निवड प्रक्रियेतून कुणाल हरिदास दोंदे यांची कल्याण तालुका ग्रामीण अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली व कोषाध्यक्ष म्हणून बंधू पवार यांची बिनविरोध निवड झाली। या सभेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक शरदचंद्र सोनवणे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बी के गायकवाड, ठाणे जिल्हा महिला विभागीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे, महिला विभागीय सरचिटणीस अर्चना शिंदे, महिला विभागीय कार्याध्यक्ष स्वाती शिरसाट, महिला ज्येष्ठ नेत्या वनिता मोरे, भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव, भिवंडी तालुका सरचिटणीस नारायण जाधव, भिवंडी कार्याध्यक्ष विलास गायकवाड, दशरथ गायकवाड, टिटवाळा शहरातील ज्येष्ठ नेते विजय भोईर, कल्याण तालुका माजी अध्यक्ष विश्वनाथ जाधव व कल्याण तालुक्यातील पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। कल्याण तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष व कोषाध्यक्ष यांचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बी के गायकवाड यांनी अभिनंदन केले व त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या व कल्याण तालुक्यात पक्ष संघटना कशा पद्धतीने मजबूत करता येईल याचे मार्गदर्शन केले। ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष व कोषाध्यक्ष यांचे अभिनंदन केले व आपल्या शुभेच्छा देताना पक्षवाढीसाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असावे व गटबाजी सोडून देऊन जिल्ह्यात पक्षवाढीसाठी एकमेकात एकमेकांविषयी विश्वास वाढवावा व पक्षशिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले। ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बी के गायकवाड यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली। सभेचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक शरदचंद्र सोनवणे यांनी केले अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संजयजी गायकवाड यांनी दिली। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।